नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ब्राह्मण समाज मंडळाचे बावनकुळे यांना निवेदन। परभणी ब्राह्मण समाज मंडळातर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शनिवारी विविध मागण्यासंदर्भात शिष्टमंडळाने भाजप नेते विजयराव वरपुडकर यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली। ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सकल ब्राह्मण समाजाला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिले। यामध्ये पुरोहितांना तेलंगणा सरकारप्रमाणे मानधन द्यावे, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह शासकीय समितीवर ब्राह्मण समाजाच्या सदस्याची नेमणूक करावी यासह अन्य 6 मागण्या करण्यात आल्या। यावेळी विठ्ठू वझुरकर, औगस जोशी, विशंबर गाठोडे, प्रमोद वाकोडकर, कृष्णा कळगावकर, मनोज धर्माधिकारी, विकास तळणीकर, रमाकांत पळरकर, संजय पाठक, सुनील हुंदापूरकर, महागावकर, संतोष माहूरकर, निळेकर, स्वप्नील पिंगळकर, विलास कोसडीकर, बाळू भोगावकर, अजय हमदापूरकर, सखाराम जोशी, श्याम ब्रह्मापूरकर, मनीष देशमुख, संतोष शेंडे, अनिकेत मुद्गलकर, सौरभ पावळे, अभिजित सराफ, शंकर आजेगावकर, शिरीष जयपूरकर, संजय वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं आज महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांना तेलंगणा सरकारप्रमाणे पुरोहितांना मानधन देणं, शैक्षणिक वसतिगृह स्थापन करणे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तसेच ब्राह्मण शब्दावर जातीवाचक होणारे नेहमी अन्यायकारक अपशब्द यांच्यावर नियमितपणे कठोर कार्यवाही व्हावी, तसेच परभणी जिल्ह्यातील आमचं नेतृत्व प्रमोदजी वाकोडकर यांना पक्षाने योग्य संधी द्यावी यासाठी आम्ही सर्व ब्राह्मण समाज या ठिकाणी एकत्र आले आहे। आणि याविषयीचं निवेदन भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना आम्ही दिलेलं आहे। जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम। त्या वतीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे यांना आम्ही एक समाजाच्या मागणीचं निवेदन दिलं। तेलंगणाच्या धर्तीवर ब्राह्मण समाजाला जे काही आर्थिक सवलती असतील, आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा शैक्षणिक बाबतीमध्ये हे असतील किंवा ब्राह्मण समाजावर जे जातीवाचक शिविगा सोशल माध्यमातून जे जातीवाचक जी शिविगाळ केली जाते त्याच्यावर प्रतिबंधात्मक एक कायदा तयार करावा। आणि आमच्या परभणी जिल्ह्याचं जे ब्राह्मण समाजाचं नेतृत्व आहे प्रमोदजी वाकोडकर यांना योग्य ती संधी पक्षानं द्यावी ही आमची अशी पक्षांना विनंती आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।